शीतकालीन सत्र के दौरान नागपुर विधान भवन पर मानवीय हक अभियान संगठन की ओर से मोर्चा का आयोजन किया गया था। महाराष्ट्र में एससी एसटी भूमिहीन चरवन के नाम पर भूमि पट्टा किए जाने के संबंध में सरकार के फैसले के माध्यम से सरकार ने भूमिहीन चरवन के कब्जे में मौजूद और कसड भूमि को जब्त करने का प्रयास किया है। माझं नाव सुंदराबाई आडाव राहणार भरजागिरीवरून। आमची गारानाची पट्टा 7-12 आमच्या नावी झाल्याच पाहिजेत। आमची गारानाची मागणी येत आहे। आमच्या गारान 20-30 वर्षापासून धरलं, या सरकारला कशी झोप लागली, याला कशी लाज नाही। आम्ही प्रत्येकाच्या वेळेस मोर्चा काढतो, उपाशी तपाशी पाठ बसून बसलो इथं की आम्हाला 7-12 मिळाल्या पाहिजेत, 7-12 मिळाल्या पाहिजेत। आम्ही स्वस्थ बसणार नाही। 7-12 जर नाही मिळाल्या आम्हाला तर आम्ही आत्महत्याचा इशारा करू, मुंबईला जाऊन आणि मंत्र्याची आम्ही खटियाखडी करून टाकू। आम्ही 7-12 मिळाल्याच पाहिजेत आम्हाला, 7-12 मिळाल्याच पाहिजेत आम्हाला। आमची ही मागणी गायरानाची आहे। सतत मोर्चे काढत राहा लागलो, सतत इथं नागपूर मुंबई दिल्ली, मग आता आत्महत्या करू। अहो आमच्या गायरानात झाडं लावतात, झुडं लावतात, आम्ही नीट नाटकं करतो तेव्हा सरकार झोपवी का जाते? आम्हाला नीट नाटकं का नाही करायच्या वक्ती आम्हाला अडवत काऊन नाही? आमचं नीट नाटकं चांगलं घरदार कसं सारवतो आपण? या प्रमाणे आम्ही केल्यावर आम्ही त्याला कसं काय धोरण चार देणार? आमचं गायरान त्याच्या ताब्यात कसं घेणार? आम्ही त्याला झाडं कसे लाव देणार? आम्हाला जीव दिल्याशिवाय पर्याय नाही आहे। गोर गरीब कवी याच्या श्रीमंत नाही। सरकार आम्हालाच काउन हे करते, आमचं मतदान घेत नाही का? फक्त 2 किलो कंट्रोल द्यावा लागलाय। आमचे लेकर बाळ त्या जगतात का 2 किलो कंट्रोलात? 2 किलो तांदूळ आणि 2 किलो कंट्रोल आणि आमचं गायरानमध्ये हिसकून घेतो। फक्त तू येऊन पाय म्हणा, तू येऊन पाय म्हणा आमच्या गायरानात। आम्ही मूठ बांधेलच आहे अशी। गायरानात जर कोणी आलं तर त्या ढिसमी खाली पाडू, आम्याची ढिसमी खाली पाडू त्याला, असं असं आम्ही करणार। हो आम्ही स्वस्त बसणार नाही। आम्ही कदरून गेलो आता मोर्चा काढू। या वर्षा दिवाळीची चोळी जर नाही दिली आम्हाला या बाबानं तर आम्ही आत्महत्या करू आम्ही। भारत सरकार के अधिनियमन 2006 एवं 2008 एवं 1991 के अनुसार अनुसूचित जाति जनजाति एवं अन्य परंपरागत वनवासी के वन अधिकारियों की मान्यता कर दी जानी चाहिए तथा सरकार इस योजना को जल्द से जल्द कार्यान्वित कर भूमि का विकास करे, जैसी कई अन्य मांगों को लेकर विधान भवन पर मोर्चा मानवीय हक अभियान की ओर से निकाला गया। अगर मांगे पूरी नहीं होती तो तीव्र आंदोलन करने का इशारा भी इस वक्त दिया गया।